नमस्कार विद्यार्थिनींनो, भूगोल विषयाच्या दुसऱ्या प्रकरणात आपण दोन देशांच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर आपलं भूगोलाचं पाठ्यपुस्तक हाताळलं असेल तर तुम्हाला त्यात पानोपानी केवळ दोन देशांचे नकाशे पाहायला मिळाले असतील. एक म्हणजे आपला प्रिय भारत देश व दुसरा आहे ब्राझील. आज आपण या दोन देशांचे पृथ्वीवरील स्थान व त्या देशांचा विस्तार याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर सगळ्यांनी एक वही व पेन हातात घ्यायची आहे. शक्यतो भूगोलाची वही असेल तर उत्तम. भारत व ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास आता आपण करूया. बघा मुलींनो, या प्रकरणाच्या अभ्यासासाठी आपल्याला कृतीयुक्त सहभाग तुमचा हवा आहे. जर आपण या पद्धतीचा वापर केला तर हा पाठ तुम्हाला आणखी सोप्या रीतीने समजेल आणि अध्ययन अध्यापन अधिक सोपं होईल. वहीमध्ये एका पानावर एक तक्ता आखायचा आहे ज्याचे तुम्ही तीन भाग बनवणार आहात. हे ऐकत असताना तुम्ही रफ तक्ता बनवला तरी चालेल, नंतर तो चांगल्या प्रकारे तुम्ही फेअर करू शकता. तीन भागांमध्ये पहिला भाग असेल घटक, दुसरा असेल भारत आणि तिसरा आहे ब्राझील. म्हणजेच वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने आपण या दोन देशांची तुलना करणार आहोत. भारताविषयी बरीचशी माहिती तुम्हाला ठाऊक आहे, ब्राझील आपण नव्याने शिकत आहोत. पहिला मुद्दा लिहायचा आहे घटक या विभागाखाली देशाचे नाव. आपल्याला ठाऊक आहे की भारत हे देशाचं नाव आहे, परंतु भारतामध्ये जी शासन प्रणाली आहे, शासन प्रणाली म्हणजे सरकार ज्याला आपण म्हणतो, ती प्रजासत्ताक पद्धतीने चालवली जाते आणि म्हणून देशाचे नाव ह्याच्या समोर भारत या विभागामध्ये तुम्ही लिहिणार आहात भारतीय प्रजासत्ताक. त्याच्या बाजूला ब्राझील या विभागात लिहिणार आहात ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. पहिला घटक समजला असेल. दुसरा घटक आहे या दोन देशांच्या राजधानी, म्हणून घटक या विभागाखाली दुसरा क्रमांक लिहा राजधानी. भारत विभागात लिहायचं आहे नवी दिल्ली, तुम्हाला ठाऊक आहेच. आणि ब्राझील या विभागात लिहायचं आहे ब्राझिलिया. तिसरा घटक आहे जागतिक लोकसंख्येतील क्रमांक, यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि ब्राझीलचा पाचवा क्रमांक लागतो. विभागामध्ये तुम्ही अतिशय थोडक्यात फक्त एक दोन शब्दांमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून ऐनवेळी जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागाल तेव्हा हा तक्ता पाहून तुम्हाला या पाठाची पूर्ण कल्पना येईल. चौथा घटक आहे लोकप्रिय खेळ. भारतातला लोकप्रिय खेळ कोणता? क्रिकेट. क्रिकेटविषयी जास्त काही तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहीत आहेच. आणि ब्राझील हा देश फुटबॉल यासाठी प्रसिद्ध आहे. ब्राझीलचा जो फुटबॉल संघ आहे, आता जे मुद्दे मी सांगत आहे ती थोडीशी सविस्तर माहिती आहे त्या घटकाविषयी, त्यामुळे ते तुम्ही तक्त्यामध्ये लिहायची आवश्यकता नाही. फक्त ऐकून घ्या की ब्राझीलचा फुटबॉल संघ
हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो। फिफा वर्ल्ड कप तुम्ही नाव ऐकलं असेल, फिफा विश्वचषक, तो आजपर्यंत ब्राझीलने एकूण 5 वेळा जिंकला आहे। पेले, रोनाल्डो, रोनाल्डिनो इत्यादी ब्राझिलियन फुटबॉलपटू हे ब्राझीलमधले आहेत आणि ते जगप्रसिद्ध आहेत। घटकामध्ये 5वा मुद्दा लिहायचा आहे, विशिष्ट ओळख। भारतामध्ये इंग्रज किंवा त्यासारखे इतर जे परकीय सत्ता आल्या, त्यामागचा मूळ उद्देश होता भारतात पिकणारे मसाल्याचे पदार्थ। भारत या विभागामध्ये लिहायचं आहे मसाल्याचे पदार्थ। आणि ब्राझीलमध्ये कॉफी, बाजूला कंसात लिहा जगाचा कॉफी पॉट। 6वा मुद्दा आहे नृत्य प्रकार। भारत कलेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असा देश आहे आणि भारतामध्ये अनेक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत, पण त्यापैकी विशेष नावाजले गेलेले जे आहेत कथकली, भरतनाट्यम। आणि ब्राझील या विभागामध्ये नृत्य प्रकार लिहायचा आहे सांबा। बघा, या 6 घटकांद्वारे आपण भारत आणि ब्राझीलची तुलना केलेली आहे। आता आपण पुढे जाणार आहोत या 2 देशांचं पृथ्वीवरील स्थान, पण ते समजण्यासाठी आधी आपल्याला पृथ्वीवरचे गोलार्ध माहीत असणं आवश्यक आहे। त्या पानावर बाजूला तुम्ही पेन्सिलने एक वर्तुळ आखायचं आहे जी असेल पृथ्वी। त्या पृथ्वीचे आडवे 2 भाग आणि उभे 2 भाग असे एकूण 4 भाग करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीवरचा आडवा वरचा जो भाग आहे, अर्धा भाग ज्याला आपण गोलार्ध म्हणतो, तो उत्तर गोलार्ध आहे आणि खालच्या दिशेला दक्षिण गोलार्ध आहे। तसेच पूर्व आणि पश्चिम हे ठरवताना भारत ज्या दिशेला आहे तिथे पूर्व गोलार्ध येणार आणि अमेरिका जिथे तुम्हाला माहीत आहे तिथे पश्चिम गोलार्ध येणार। आता यानुसार आपण स्थान ठरवणार आहोत, म्हणून आपण आखलेल्या तक्त्यामध्ये 7वा मुद्दा लिहायचा आहे स्थान। भारत देश उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। लिहा त्या कॉलममध्ये उत्तर आणि पूर्व गोलार्ध। ब्राझील हा देश पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा 3 गोलार्धांमध्ये विस्तारलेला आहे। परत एकदा, पश्चिम, उत्तर, दक्षिण। 8वा मुद्दा आहे खंड। भारत या विभागात येणार आशिया खंड, ब्राझीलमध्ये येणार दक्षिण अमेरिका खंड। 9वा घटक आहे अक्षवृत्तीय विस्तार आणि त्याच्या पुढचा घटक असेल रेखावृत्तीय विस्तार। आपण अगोदरच्या इयत्तांमध्ये वृत्तजाळी शिकलो आहोत, पृथ्वीवरील वृत्तजाळी। पृथ्वीवर ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना अक्षवृत्ते असं म्हणतात आणि उभ्या रेषांना रेखावृत्ते असं म्हणतात। ही अक्षवृत्त उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागली आहेत। पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षवृत्ताला
विषुववृत्त असे म्हणतात आणि ते शून्य अंश मानलं जातं. त्या शून्य अंशापासून उत्तरेला 90 अक्षवृत्ते आहेत आणि दक्षिणेला 90 अक्षवृत्ते आहेत. त्याचप्रमाणे रेखावृत्त, शून्य अंश रेखावृत्त म्हणजे मूळ रेखावृत्त, हे लंडनजवळील ग्रीनिच या शहरावरून गेलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आपण इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो आहोत तिथे 180 व रेखावृत्त आहे, म्हणजे पूर्व गोलार्धात 180 रेखावृत्ते आणि पश्चिम गोलार्धात 180 रेखावृत्ते. तुम्हाला थोडक्यात कल्पना आली असेल वृत्त जाळी म्हणजे काय. आणि त्यानुसार भारत आणि ब्राझील या दोन देशांचा विस्तार कसा झालेला आहे त्याचं लेखन आता आपण करूया. 9वा मुद्दा, अक्षवृत्तीय विस्तार. भारत या विभागात लिहायचं आहे 8:04 उत्तर अक्षवृत्त ते 37:06 उत्तर अक्षवृत्त. ब्राझील या विभागात लिहायचं आहे 5:15 उत्तर अक्षवृत्त ते 33:45 दक्षिण अक्षवृत्त. 10वा घटक आहे रेखावृत्तीय विस्तार. भारत या विभागात 68:07 पूर्व रेखावृत्त ते 97:25 पूर्व रेखावृत्त. ब्राझील या विभागात लिहून घ्या 34:45 पश्चिम रेखावृत्त ते 73:48 पश्चिम रेखावृत्त. बघा मुलींनो, हा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार जर तुम्हाला समजला नसेल तर पुढे आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. चला आता पुढच्या घटकाकडे जाऊ. 11वा घटक आहे वृत्तस्थिती. वृत्तस्थिती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अक्षवृत्तांचा विस्तार कसा आहे पृथ्वीवर, त्यानुसार 3 मुख्य वृत्त मानली जातात. मध्यातून जाणारं विषुववृत्त, उत्तर गोलार्धातून जाणारं कर्कवृत्त आणि दक्षिणेकडून जाणारं मकरवृत्त. त्यानुसार घटकामध्ये तुम्ही 11वा मुद्दा लिहिला वृत्तस्थिती, त्यासमोर भारतात येणार कर्कवृत्त. कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते, फक्त कर्कवृत्त लिहिणं आवश्यक आहे. आणि ब्राझील या देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते तर दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. म्हणजे भारत या विभागात कर्कवृत्त आणि ब्राझील या विभागात विषुववृत्त तसेच मकरवृत्त. आतापर्यंत जी तुलना आपण केली ती स्थान आणि विस्ताराविषयी होती. आता पुढे काही मुद्दे आपण जे शिकणार आहोत, घटक शिकणार आहोत आणि तुलना करणार आहोत ते आहेत इतिहासावर अवलंबून. म्हणजे या दोन्ही देशांना जी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि सद्यस्थिती त्यांची काय आहे ह्याचा तौलनिक अभ्यास आता आपण करणार आहोत. त्याच तक्त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 11वा मुद्दा होता वृत्तस्थिती, ज्यामध्ये आपण वृत्तांचा अभ्यास केला. 12वा मुद्दा आहे परकीय राजवट. तुम्हाला माहीत आहे भारत 150 ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, म्हणून भारत या विभागात लिहायचं आहे ब्रिटिश. आणि ब्राझील देखील पारतंत्र्यात होता 3 जास्त काळ, म्हणजे 300 वर्षांपेक्षा जास्त काळ ब्राझील पारतंत्र्यात होता
आणि तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, म्हणून तिथे लिहायचं आहे पोर्तुगीज। म्हणजे 12वा मुद्दा येणार परकीय राजवट, भारत, ब्रिटिश, ब्राझील, पोर्तुगीज। आणि ब्रिटिशच्या बाजूला तुम्ही कंसात लिहू शकता 150 वर्षे, ब्राझीलमध्ये पोर्तुगीजच्या बाजूला लिहा 300 वर्षे। 13वा मुद्दा आहे स्वातंत्र्य दिन। भारताचा स्वातंत्र्य दिन सांगणे न लगे, आपल्याला माहीत आहे 15 ऑगस्ट 1947। ब्राझील 7 सप्टेंबर 1822, 7 सप्टेंबर 1822। स्वातंत्र्योत्तर काळात या दोन देशांनी कोणत्या समस्यांना तोंड दिलेलं आहे, म्हणून 14वा मुद्दा लिहायचा आहे समस्या। स्वातंत्र्योत्तर काळ याचा अर्थ काय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ। भारताने फार बिकट परिस्थितीला तोंड दिलेलं आहे। भारत या विभागात तुम्ही 14व्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे 3 युद्ध करावी लागली आणि दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती एवढं पुरेसं आहे। ब्राझील या घटकात तुम्ही लिहायचं आहे विविध वित्तीय समस्या। वित्तीय या शब्दाचा अर्थ आहे अर्थविषयक, म्हणजेच पैशांच्या विषयी। आर्थिक विकास तेवढा झालेला नसल्या कारणाने अनेक वित्तीय समस्यांना ब्राझील या देशाला त्या काळी तोंड द्यावं लागलं। आता याप्रमाणे 14 मुद्द्यांद्वारे आपला हा तक्ता तयार झाला आहे। तुम्ही या तक्त्यावर एक नजर फिरवली तरी तुम्हाला भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास लक्षात येईल। इतर महत्त्वाची माहिती देखील याविषयी आहे, ती आता फक्त तुम्ही ऐकून घ्यायची आहे। आता पेन बाजूला ठेवलं तरी चालेल। भारत हा एक विकसनशील देश आहे। बघा, देशाच्या अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात, विकसित, विकसनशील, अविकसित। भारत विकसनशील देश आहे आणि एक प्रमुख बाजारपेठ म्हणून जगामध्ये भारताची ओळख आहे। भारतामध्ये अनेक आर्थिक सुधारणा करण्यात आल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, अनेक योजना आखल्या गेल्या आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे। सध्याच्या परिस्थितीशी आपण जर हा मुद्दा जोडण्याचा प्रयत्न केला तर आर्थिक विकासास थोडीशी खीळ आता बसलेली आहे आणि त्याचं कारण तुम्हाला ठाऊक आहे, कोरोना या विषाणूचा संसर्ग। जेणेकरून लॉकडाऊनमुळे सगळे उद्योगधंदे, नोकऱ्या सगळं ठप्प झालेलं आहे आणि ह्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होत आहे। देशावर आलेलं हे एक संकट आहे। तरी देखील भारताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे आणि हा एक आशेचा किरण आहे भारत देशासाठी, कारण तरुण लोकसंख्या म्हणजे करती लोकसंख्या आणि म्हणून एक तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते। आता थोडक्यात आपण ब्राझीलविषयी बघूया। ब्राझीलमध्ये 1930 पासून 1985 पर्यंत लष्करी राजवट होती आणि ती लोकप्रिय होती। लष्करी राजवट म्हणजे नेता नाही, लष्कराचं राज्य, परंतु ते शिस्तबद्ध असल्याकारणाने ब्राझीलच्या लोकसंख्येला, ब्राझीलच्या जनतेला ती राजवट प्रिय होती आणि ब्राझीलची जगातील ओळख अशी आहे की भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील देशाकडे पाहिले जाते। इथे या प्रकरणाचा अभ्यास संपलेला आहे।
मुलींनो, या पाठासाठी गृहपाठ लिहून घ्या. तुम्हाला या दोनही देशांचे शेजारील देश व शेजारील सागर, महासागर, उपसागर शोधायचे आहेत. ते शोधण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 10 व 11 वर जे भारत व ब्राझील या दोन देशांचे राजकीय नकाशे दिलेले आहेत त्यांचं निरीक्षण करून ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा, देश भारत, त्याचे शेजारचे देश सागर आणि महासागर, यासाठी तुम्ही दिशानुसार निरीक्षण करू शकता. पूर्व दिशेला कोणता देश आहे, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तसंच ब्राझील या देशाच्या संदर्भात, ब्राझील या देशाचे शेजारचे देश आणि शेजारी असलेले महासागर, ही माहिती देखील तुम्ही दिशानुसार लिहू शकता. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. अशा प्रकारे या पाठाचं अध्यापन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.